लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून सर्वत्र लोकसभा मतदारसंघाची धामधूम होती। नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक हाय व्होल्टेज ड्रामा यावेळी पाहायला मिळाले। त्यानंतर आता नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघात देखील निवडणुकीचे हाय व्होल्टेज ड्रामा अगदी निवडणूक अर्ज भरण्यापासूनच सुरू झालेले आहेत। शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्याकडून अपक्ष डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यावर माघार घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप झालेला आहे। लोकसभा निवडणुकीत तब्बल 1 लाखाहून अधिक मते घेऊन चर्चेत आलेले दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांच्यासारख्याच नामसाधर्म्याचा प्रकार शिक्षक विधानसभा निवडणुकीत होत असल्याचं समोर आलेलं आहे। नामसाधर्म्य असलेले कोपरगाव येथील राष्ट्रीय जनक्रांती पक्षाचे उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। अर्ज दाखल केल्यानंतर किशोर दराडे आयुक्त कार्यालयात थांबलेले होते। ही माहिती अन्य पक्षांना समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात धाव घेत दराडे यांना धक्काबुक्की केलेली आहे। पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवल्यानं निर्माण झालेला तणाव त्यानंतर निवळला। पोलिसांनी यावेळी डमी उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांना आईवडिलांच्या ताब्यात दिलेले असून या सर्व प्रकारानंतर माध्यमांनी किशोर प्रभाकर दराडे तसंच त्यांच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोघांकडून देखील कुठल्याही प्रकारची समाधानकारक अशी उत्तरे मिळाली नाही। काहीच कारण नाही। यांच्याकडनं तुम्हाला मारहाण करण्यात आली का? नाही। मुख्यमंत्री बोलले मग असे काय बोलले? कुठं बोलले? मध्ये कोण बोलले? मुख्यमंत्री बोलले ना? नाही नाही। तुम्ही निवडणूक लढवणार आहे का आता? तो माझा निर्णय मी बघन। मी आता वडला मारून घेतलं का तुम्ही लढवायचं का मागे मागर घ्यायचं ते बघा ना। मी माझे 2-4 दिवस झालं नाही पण एवढं पोलिसांना वेटीस धरलं तुम्ही। तुम्ही पोलीस स्टेशनला वेटीस धरलं नेमकं कारण काय एवढ्या वेळ बसण्याचं? पोलिसांना वेटीस धरलं पोलीस कर्मचारी? मला फक्त माझ्या कुटुंबियाबरोबर संघ जायचं म्हणून मी थांबलो इथे। ते आले कोणी दबवण्याचा प्रयत्न केला होता का? नाही नाही काही नाही। तुम्ही शेतकरी का शिक्षक आहे? शेतकरी। फोनच नाही। मग तुम्ही कशी काय आले? त्याचाच आलतो ना फोन। काय फोन केला होता? मला म्हणजे माझी हे लागेल म्हणजे तेव्हा ते सोडणार आहे ना। काय काय सिग्नेचर लागेल तेव्हा सोडते ना ते सोडी ना। कोण आले त्यांना घ्यायला? कोपरगाववरून। कोण आहे तुमचा मुलगा? घरी घेऊन जा। कुठं आता? कोपरगाव। तुम्ही आता पोलीस बंदोबस्त जाणार का? पण पोलीस बंदोबस्त घेतले नाही। नाही पोलीस बिलीस नाही काही। मग तसं तुमच्या मर्जीने घेऊन जा। कोणाचा दबाव नाही? कोणीच नाही, अजिबात नाही दबाव। पोलीस प्रभाकर दराडे। प्रभाकर दराडे। दरम्यान लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवाराशी नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करण्याची रणनीती यंदा चांगलीच गाजली। शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी किशोर प्रभाकर दराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। सारख्या नावांमुळे निर्माण झालेला वाद नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोहोचला। तब्बल 7 तास या ठिकाणी हा वाद रंगला। विद्यमान आमदार किशोर भिकाजी दराडे यांच्या नावासारख्याच अपक्ष म्हणून किशोर प्रभाकर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं पुढील धोका टाळण्यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तब्बल 7 तास चांगलीच राजकीय जुगलबंदी झाली। पोलिसांनी अखेर किशोर प्रभाकर दराडे यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलेले असून ते आता कोपरगावकडे रवाना झालेले आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।